नागपूरमधून अमर काणे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, तर बारामतीमधून अरुण मेहेत्रे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, नाशिकमधून सागर गायकवाड, वरळीमधून ओम देशमुख, कुलाब्यामधून सीमा आढे आणि कुर्ल्यामधून मनोज कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपण सुरुवातीला नागपूरमध्ये जाणार आहोत. नागपूरमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे, कारण विदर्भामध्ये 62 जागा आहेत आणि नागपूर हे केंद्रस्थानी आहे, अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा पद्धतीने मतदानाची तयारी करण्यात आली आहे? श्वेता, पूर्णपणे तयारी झालेली आहे. माझ्या मागे बघू शकतो, टाउन हॉल अशा या मतदान केंद्रावर आपण आहे. साधारणपणे 4,500 जास्त मतदान केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे. 211 उमेदवार संपूर्ण 12 विधानसभा मतदारसंघात रणांगणात आहे आणि या 12 मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची अशी ही संपूर्ण लढत आहे. संपूर्ण जिल्ह्यात बघायला गेला तर 45 लाखांपेक्षा जास्त मतदार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यात आढळून येतात. एकूणच प्रशासनाकडून पूर्ण जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. काही खास थीम आधारित सुद्धा मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे. महिलांसाठी काही महिलांच्या थीमवर सुद्धा एक खास असे काही मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 55% मतदान झालं होतं साधारणपणे, पण यावेळेला जे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते 75% जास्त मतदान होईल याकरता प्रशासनाने लक्ष ठेवलं आहे. विशेष अशा मोहीम सुद्धा राबवलेल्या आहे. एकूणच संपूर्ण नागपूर जिल्ह्यात संपूर्ण विधानसभा मतदारसंघात चोख अशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. खास करून काटोलमध्ये ज्या घडामोडी घडल्या होत्या त्यानंतर तिथे विशेष अशी सुरक्षा पोलिसांकडून ठेवण्यात आलेली आहे. एकूणच प्रशासन पूर्णपणे या निवडणुकींकरता सज्ज आहे आणि 75% जास्त मतदान कसं होईल याकरता वारंवार प्रशासनाकडून सुद्धा आवाहन करण्यात येत आहे आणि पुरेसे असे प्रयत्न सुद्धा करण्यात आलेले आहे. अगदी धन्यवाद. आपण तुम्ही असेच आमच्याशी जोडले राहा. आपण आता जाणार आहोत बारामतीमध्ये. अरुण मेहेत्रे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अरुण, आपण पाहतोय बारामतीमध्ये आज मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. मतदार कुणाला साथ देणार हे तर आपल्याला कळेलच, पण कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेला हा बारामती विधानसभा मतदारसंघ. या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या काटेवाडी गावातल्या जिल्हा परिषद छायेतलं हे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार या दोघांचंही मतदान याच मतदान केंद्रावरती आहे. संबंध राज्यामध्ये 288 मतदारसंघ असले, पुणे जिल्ह्यामध्ये 21 मतदारसंघ असले तरी पुणे जिल्ह्यातला किंवा राज्यामधला हा सर्वात लक्षवेधी असा मतदारसंघ आहे. इथे मतदान बूथच्या बाहेर किंवा मतदान केंद्राच्या बाहेर लावलेली ही उमेदवारांची यादी पाहतो. पहिल्याच क्रमांकावरती अजित आनंदराव पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत, घड्याळ चिन्ह आहे. त्यानंतर इथे दुसऱ्या क्रमांकावरती चंदू खरात आहेत, मात्र तिसऱ्या क्रमांकावरती युगेंद्र पवार जे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत तुतारीच्या चिन्हावरती उभे आहेत. दोघांचंही मतदान म्हणजे एकतर हे बारामती लोकसभा मतदार बारामती विधानसभा मतदारसंघात आहेतच आहेत, मात्र दोघांचंही मतदान या ठिकाणी होणार आहे. याशिवाय बारामती शहरात सुप्रिया सुळे यांचं मतदान आहे, शरद पवारांचं मतदान हे माळेगावमध्ये आहे. तर एकूणच या पवार कुटुंबियांचं मतदान आणि एकूणच या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे यावेळीची लढत ही लक्षवेधी ठरते. याचं कारण असं की काका विरुद्ध पुतण्या ही लढत, कारण लोकसभेला काय झालं आपण पाहिलं. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्यांचा पराभव केला होता. पक्ष फुटला त्याप्रमाणे या ठिकाणी कुटुंब देखील फुटलं. याचा प्रत्यय या निवडणुकीत आला आणि त्याचाच पुढचा अध्याय म्हणजे विधानसभा निवडणूक आहे. आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पवारांना किंवा संपूर्ण पवार कुटुंबांना बारामतीमध्ये एका अर्थाने रोखून धरण्यात, जरी अजित पवार हे पक्षाचे प्रमुख असले, शरद पवार हे दुसऱ्या पक्षाचे प्रमुख असले, तरी देखील बारामतीवरती विशेष लक्ष त्यांना केंद्रित करावं लागलं. आतापर्यंतची परंपरा किंवा अनुभव असा होता की एकदा इथे अर्ज भरल्यानंतर थेट समारोपाच्या सभेला ते यायचे, मात्र यावेळी त्या दोघांनाही बारामतीमध्ये तळ ठोकून या ठिकाणी राहायला लागलं आणि त्याचाच आपल्याला. अगदी अरुण, असेच आपल्यासोबत राहा. आता आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आहे. सागर, काय कशा पद्धतीचं नियोजन आहे? नक्कीच, आता मी नाशिकच्या रचना विद्यालय मतदान केंद्रात आहे आणि इथे
अंतिम टप्प्यात जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल, यासाठीच ही जी सगळी प्रक्रिया जी आहे ती करण्यात येत आहे. याची जी टेस्टिंग आहे, व्ही एम मशीन असेल किंवा व्ही व्ही पॅड असेल, या सगळ्यांची चेकिंग जी आहे त्या कर्मचाऱ्यांकडून केली जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं तर नाशिक जिल्ह्यांमध्ये 15 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडते आणि 15 उमेदवारांचेही भवितव्य ह्या ई व्ही एम मशीनमध्ये ठरणार आहेत. आणि ह्या सगळ्यात पार्श्वभूमीवर जी तयारी जी आहे ती पाहायला आपल्याला मिळते आहेत. खरं तर नाशिक जिल्ह्यांमध्ये संवेदनशील जो भाग आहे, जो नांदगावमध्ये 57, सिन्नरमध्ये 2, चांदोडमध्ये 61, मालेगावमध्ये 13 जे हे अतिसंवेदनशील जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये पूर्व आणि पश्चिममध्ये पैसे वाटण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या ठिकाणी देखील पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात जे संवेदनशील ठिकाण आहे मतदानाचे, त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि यासाठी बाहेरून पोलिसांचे फौज फाटा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. खरं तर नाशिक जिल्ह्यांमध्ये 4,926 केंद्रावर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत आणि यात 27,071 अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरामध्ये पोलिसांचा कोटोकोट बंदोबस्त असणार आहेत. त्याचबरोबर येवला असेल, नांदगाव असेल, या सगळ्यांमध्येच दिंडोरी असेल, यामध्ये दिग्गजांची जी नशीब जे आहेत ते आजमावले जाणार आहेत. त्यात छगन भुजबळ असतील, त्यानंतर नांदगावमध्ये समीर भुजबळ जे छगन भुजबळांचे पुतणे आहेत ते समोर असणार आहे अपक्ष म्हणून, आणि त्याचबरोबर नरहरी झिरवाळ जे दिंडोरीमध्ये मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत त्यांची देखील तुतारी समोरचं आव्हान असणार आहे. या सगळ्यांमध्येच आता मतदान 23 तारखेला आज मतदान होणार आहे आणि 23 तारखेला याबाबत काय निकाल लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अगदी आता नाशिक नंतर आपण वरळीमध्ये जाणार आहोत. वरळीमध्ये आपण ओम देशमुख आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. ओम, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते, कारण मुंबई शहर आणि उपनगर मिळून 36 जागांसाठी मतदान पार पडणार आहे, काय नियोजन आहे? श्वेता, अगदी बरोबर आहे. आपण सध्या वरळीमध्ये आहोत. वरळीच्या मतदान क्रमांक 19 आणि 20 वरती आपण आहोत. या ठिकाणी वरळीमध्ये जी काही लढत आहे ती निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा अशी ही तिहेरी लढत आहे. मनसे, शिवसेना आणि शिवसेना दुसरी अशा 2 शिवसेना आणि मनसेमध्ये ही लढत होते. एकंदरच हा जो मतदारसंघ आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. मी सध्या वरळीच्या वरळी नाकेवरच्या मतदारसंघामध्ये उभा आहे, पोलिंग बूथवरती उभा आहे. आपण मागे दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे इथे तयारी करण्यात आलेली आहे. लोकसभेच्या वेळेला ज्या काही चुका झाल्या होत्या त्या टाळण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आला आहे. मतदारांसाठी जे मतदार येतील त्यांना वेटिंग एरिया उपलब्ध करून देण्यात आला आहे. खुर्च्यांची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असतील, प्रथमोपचार असेल, मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क असेल, अशा अनेक प्रकारच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी मॉकपोलला देखील सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाचे जे काही अधिकारी आहेत ते आपण आतमध्ये बघू शकतो दृश्यांमध्ये. त्यांच्याकडनं मॉकपोलची तयारी सुरू आहे, कारण मतदानाला अवघा 1.5 तास उरलेला आहे. त्यामध्ये मतदानाच्या पूर्वीची जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण केली जाते. मशीनची टेस्टिंग असेल किंवा इतर सगळ्याच गोष्टी असतील ती औपचारिकता जी आहे ती आता पूर्ण केली जाते. राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, वरळी हा अत्यंत संवेदनशील मतदारसंघ म्हणून पाहिला जातोय. राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे या सगळ्याच नेत्यांकडनं वरळीवर विशेष फोकस करण्यात आला होता. माहीमच्या निवडणुकीत जी काही रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते त्याच प्रकारची लढत इथे देखील पाहायला मिळते. त्यामुळे वरळी मतदान केंद्र जे आहे, वरळी मतदारसंघ जो आहे त्यावर आता सगळ्यांचंच लक्ष लागले. इलेक्शन कमिशनकडनं मतदारांना जेव्हा मतदार येतील या ठिकाणी तेव्हा त्यांना कुठली अडचण होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. त्यामुळे एकंदरच मुंबईतला एक अत्यंत संवेदनशील मतदारसंघ म्हणून वरळीकडे पाहिलं जाते. या वरळीमध्ये नेमकं आता वरळीकर कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 7 वाजल्यापासून मतदान सुरू होते, त्यामुळे मतदार मतदानाला देखील कसा प्रतिसाद देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, उद्या आता आपण कुलाब्याला जाणार आहोत. कुलाब्याला आपल्या प्रतिनिधी सीमा आढे उपस्थित आहेत. सीमा, केंद्रीय निवडणूक आयोगानं आदेश दिलेले आहेत की महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करा आणि त्यानुसार अनेक ठिकाणी आपल्याला ती केंद्र पाहायला मिळत आहेत. आता सध्या तुम्ही पिंक मतदान बूथवर आहात, कशा पद्धतीनं तिथे महिलांसाठी नियोजन करण्यात आलंय?
नक्कीच महिलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पिंक पोलिंग बूथ. आपण बघू शकतो की माझ्या मागे अगदी गुलाबीमय असं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी म्हणजे या गुलाबी मतदान केंद्रावरती बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व महिला कर्मचारी या ठिकाणी तैनात असतात. आपण या ठिकाणी बघू शकतो की संपूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्याला गुलाबी बघायला मिळत आहे. सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो. संपूर्ण तयारी जी आहे मतदारापूर्वीची ती केली जाते. त्याचसोबत बाहेर आपण जर बघितलं तर मतदारांसाठी आसन व्यवस्था या ठिकाणी चोख करण्यात आलेली आहे. कारण आपण माहिती आहे की 9-10 नंतर मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी महिला मतदारांना बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचसोबत गुलाबी मतदान केंद्र आहे. त्याचसोबत या ठिकाणी हिरकणी कक्षसुद्धा उभारण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. संपूर्ण या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर गुलाबीमय असं वातावरण आहे, जेणेकरून महिला जास्तीत जास्त येतील. इथे तैनात असलेले पोलीससुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे, महिला पोलीस आपल्याला बघायला मिळत आहे. निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये जे सहभागी होतात, तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी या बूथवरती महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. जेणेकरून महिला मतदार असतील, तरुण असतील, तरुणी असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतील आणि मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी हे जे प्रयत्न आहेत, हा जो उपक्रम जे आहे ते राबवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी सीमा, आता आपण कुर्ल्यामध्ये जाणार आहोत. कुर्ल्यामध्ये आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी जोडले गेलेले आहेत. मनोज, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. कशा पद्धतीने कुर्ल्यामध्ये तयारी पाहायला मिळते? अगदी बरोबर आहे. मी आता कुर्ला विधानसभा मतदारसंघातल्या टिळकनगरचं हे मतदान केंद्र आहे. या ठिकाणची आधी परिस्थिती काय ती दाखवतो. या ठिकाणी आता 7 वाजेच्या सुमारास मतदानाला सुरुवात होणार आहे आणि आतमध्ये ती जी तयारी आहे ती तयारी निवडणूक कर्मचारी अधिकारी असतील ते करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. 7 वाजेच्या दरम्यान मतदानाला सुरुवात होणार आहे. कर्मचारी, अनेक कर्मचारी जे होते ते रात्री इथेच मुक्कामी होते, तर पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आतमध्ये म्हणजे मतदान केंद्राच्या आतमध्ये सुद्धा आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेरसुद्धा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अशा प्रकारची ही पोलिसांची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आहे. तर उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, या ठिकाणी जे 36 पैकी 26 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि गेल्या निवडणुकीमध्ये या 36 पैकी महायुतीला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. परंतु आता यावेळेस मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत ते एकमेकांसोबत गेलेले आहेत. त्यामुळे यावेळेस कशा प्रकारे मतदार मतदान करतात ते पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर निवडणूक आयोगाच्या वतीनं रात्रभर जी सुरक्षा व्यवस्था असते ती गस्त करण्यात येत होती. पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त होता. काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याचं सुद्धा रात्रीच्या वेळी निदर्शनास आलेलं आहे. मग ते माहीम विधानसभा मतदारसंघ असेल किंवा इकडे वडाळा मतदारसंघ असेल, या ठिकाणी पूर्व उपनगरातला अनुशक्तीनगरचा असेल, या ठिकाणी जे कार्यकर्ते होते ते रात्रीच्या वेळी एकमेकांवर लक्ष ठेवून होते आणि कुठे छुटपुट घटना झाल्याच्या सुद्धा समोर आलेलं आहे. एकंदरीतच आता 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि 7 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी जवळपास 55-60% दरम्यान मतदान झालं होतं. परंतु यावेळी मात्र मतदान वाढवण्यासाठी सर्वच उमेदवार असतील, त्याचबरोबर निवडणूक आयोग असेल, सामाजिक संस्था असतील, ह्यासुद्धा जे मतदान आहे ते वाढवण्यासाठी तयार झालेले आहेत. लोकांना जनजागृतीसुद्धा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते आहे. त्यामुळे एकूण प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि योग्य पद्धतीचं नियोजन सुद्धा केलेलं आहे. पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे.